शहरातील कॅनॉट गार्डन येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडले, शिवसेना, भाजप व विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर सकल राजपूत समाजाच्या वतीने व सेनेच्या विविध कार्यकर्त्यांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्ताने शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध मार्गाने मिरवणूक सुरू करण्यात आली. मिरवणुकीत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी राजपूत समाजाच्या विविध मंडळांच्या वतीने दही दूध अभिषेक करून मिरवणूक काढण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला दही दूध अभिषेक केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सगळ्या समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज गेले 30 वर्षापासून मी महानगरपालिकेत 95 समाजाचं राष्ट्र समाजाचा पहिला नगरसेवक म्हणून निवडून गेलो होतो. तिकडनं नंदूभाऊ घोडेले होते, गजानन बारवाजी होते, अविनाश कुमार साहेब होते. आणि सर्वांनी सहकार्य करून महाराणा प्रतापचा पुतळा म्हणून 95 महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये येतोय. परंतु काही कारणास्तव जागा भेटत नव्हती. गव्हर्नमेंटचे जी आर आले, योगायोगाने 2005 मी परत नगरसेवक झालो. सुरवीर महाराणा प्रतापजींची आज जयंती. प्रचंड जल्लोष आहे, प्रचंड उत्साह आहे. मला वाटतं भूतोन भविष्यती अशा प्रकारे आज आपल्या शहरामध्ये त्या दैवतांची आज जयंती साजरी होत असताना मनापासून या ठिकाणी सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे वर्ष एक आनंदाचं वर्ष आहे, कारण यावर्षी अनेक वर्षाची महाराणाजींच्या प्रतापजींच्या पुतळ्याचं या ठिकाणी सुरुवात व्हावी, पुतळा बसवावा ही मागणी आमचे कवरजी असतील, आमचे चंद्रताई असतील, सर्व मान्यवर त्यांनी मागणी केली होती, समितीने मागणी केली होती.